श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अधिक श्रावण सुरू असल्यामुळे गुरुवारला विशेष महत्त्व आहे या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात धन लाभासह नोकरीतही प्रगती होते तुमच्या कुंडलीतील गुरुदोष आणि धनसंबंधित काही समस्या असेल तर तुम्ही हे उपाय अवश्य करून बघा गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे गुरुवारी काही नियमांचे पालन करत भगवान विष्णूची पूजा तसेच काही उपाय केल्यास व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु बलवान होतो आणि तसंच हा अधिक महिना आहे अधिक महिनासुद्धा भगवान विष्णूला समर्पित असल्याकारणाने हा खूप दुर्मिळ योग जुळून आलेला आहे गुरुवारी अनेक लोक भगवान विष्णूच्या नावाने उपवास ठेवतात आणि सत्यनारायणाची कथाही वाचली जाते सध्या श्रावण अधिक सुरू असल्यामुळे गुरुवारला विशेष महत्त्व आहे या दिवशी काही उपाय केले जीवना का तर जीवनात धन लाभासह नोकरीत प्रगती मिळते तुम्हाला कुंडलीत जर गुरुदोष आणि धनासंबंधित काही समस्या असेल तर तुम्ही हे उपाय अवश्य करून बघा गुरुवारी अनेक नियमांचे पालन केले जात असले तरी या दिवशी काही उपाय केले तर तुमचे नशीबही बदलू शकते गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घालून त्या पाण्याने आंघोळ करावे हा उपाय तुम्ही दर गुरुवारी करू शकता याचा परिणाम काही दिवसातच दिसून येईल गुरुवारी घर पुसू नये आणि चुकूनही केळीचे सेवन करू नये कारण या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो त्यामुळे गुरुवारी केळी कधीही खाऊ नये गुरुवारी पिवळे कपडे घालावेत आणि जेवणात पिवळ्या पदार्थाचा समावेश करावा या दिवशी स्वयंपाक करताना पिठात हळद घालावी गुरुवारच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भगवान सत्यनारायणाची कथा वाचावी आणि ऐकावी असे केल्यामुळे सकारात्मक फळ प्राप्त होते गुरुवारी देव गुरु बृहस्पती यांना गुळ अर्पण करावा असे केल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि मंगळ आणि सूर्यग्रहाचा देखील सकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे गुरुवारी गुळ अर्पण करावा जे लोक जीवनात प्रगती करू इच्छितात अशांनी गुरुवारी कोणत्याही मंदिरात आठशे ग्रॅम गहू आणि तेवढ्याच प्रमाणात गुळ दान करावा गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे भगवान विष्णूची उपासना नेहमी माता लक्ष्मीसोबत केली पाहिजे स्नान झाल्यानंतर नारायण आणि लक्ष्मी मातासमोर साजूक तुपाचा दिवा लावावा यासह गुळ आणि हरभरा अर्पण करावा तसेच बृहस्पतीची कथा वाचावी हा उपाय केल्यामुळे पैशांची चणचण भासत नाही पती पत्नीच्या नात्यामध्ये मधुरता येते तळ हातावर गुरुपर्वताच्या ठिकाणी भगवान बृहस्पतीचे स्थान मानले जाते या ठिकाणी पूजा करताना हळद लावावी दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा गुरुवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या नंतर केळीचे झाड असलेल्या ठिकाणी मातीत पाच किंवा एक रुपयाचे नाणे ठेवावे असे केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते गुरुवारी पिंपळाचे पान गंगा जलने धुवून घ्या त्यानंतर त्यावर शेंदूरने ओम श्रीम रिं श्रीम नमहा लिहावे पूर्ण सुकल्यानंतर हे पान आपल्या पर्समध्ये ठेवा या उपायामुळे पैशाची चणचण दूर होते हे जे काही उपाय आहेत ते तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत आणि अधिक महिन्याच्या तुम्ही दर गुरुवारी जरी उपाय हे केले तरी चालेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद